नमस्कार. कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फतीने सन 2024 सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणूक अनुषंगाने वाहतुकीच्या नियमामध्ये माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब यांच्या आदेशान्वये पुढीलप्रमाणे बदल करण्यात आलेले आहे. दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून दिनांक 18 सप्टेंबरपर्यंतच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कोल्हापूर नाक्याकडून कराडात येणारी तसेच कृष्णाघाटाकडे जाणारी वाहतूक ही दत्त चौक, आझाद चौक, सात शहीद चौक, शुक्रवार पेठ, बालाजी मंदिर या मार्गावरून वळवण्यात आलेले आहे. तसेच शुक्रवार पेठ, बालाजी मंदिर परिसरातील नागरिकांना याच मार्गावरून जाण्याचं आहे. सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारची अवजड वाहने तसेच रस्त्यावरती सर्व प्रकारची वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तसेच दुसरा जो मार्ग आहे कृष्णा सर्कल नाक्याकडून सोमवार पेठ मार्गे जाणारी जी वाहतूक आहे ती कृष्णा नाका, ज्योतिबा मंदिर, कमानी मारुती मंदिर, सोमवार पेठ, पाण्याची टाकी, जनकल्याण बँक या मार्गे वळवण्यात आलेली आहे. तसेच सोमवार पेठेतील नागरिकांना शहरातून बाहेर जाण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करायचा आहे. इतर ठिकाणी कोणत्याही प्रकारची अवजड वाहने तसेच सर्व प्रकारची वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच आझाद चौकातून जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग आझाद चौक, सात शहीद चौक, बालाजी मंदिर, कृष्णा घाट अशा पद्धतीची वळवण्यात आलेली आहे. तसेच मुख्य मार्गावरून विसर्जन झाल्यानंतर पंचगंगा कृष्णा घाटाकडून बाहेर पडणारी वाहतूक गणपती विसर्जन झाल्यानंतर सर्व गणपती मंडळांनी तसेच सर्व नागरिकांनी बाहेर पडण्यासाठी नदीपात्रातून लगतचा जो मार्ग आहे तिथे संगम घाटातून नदीपात्रा लगतच्या घाटामार्गे कमळेश्वर मंदिर, ज्योतिबा मंदिर मार्गे बाहेर पडायचं आहे. या मार्गावरून कोणत्याही प्रकारची अवजड वाहने तसेच सर्व प्रकारची वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. सर्व नागरिकांना कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की सदर बदलास अनुसरून सर्व नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यायची आहे व प्रशासनाला सहकार्य करायचे आहे.